93.5 रेड एफ एमवर मी कलाकार श्रुती आणि आज स्टुडिओत नाही तर स्टुडिओच्या बाहेरून गप्पा मारतीये. एका अशा ठिकाणी आली आहे जिथे अनेक स्त्रियांना यायला आवडेल आणि त्यांच्या नावापलीकडे जर का त्यांना एक आई मम्मा आमा अशी ओळख हवी असेल तर ती देखील मिळू शकते असं एक जादुई सेंटर म्हणूया त्याला आपण. ज्या ही जादू करतात त्या डॉक्टर पल्लवी टिपले आपल्यासोबत आहेत ज्यांचं हे फेम केअर फर्टिलिटी IVF सेंटर आहे. पण आय वॉन्ट टू नो युअर जर्नी की हे फर्टिलिटी सेंटर सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही काय करायचा. माझे बाबा शेतकरी आहे. मी माझ्या गावची आणि माझ्या फॅमिलीची फर्स्ट डॉक्टर. वाव. मी जेव्हा लहान होते ना त्यावेळेस मी आमच्याच फॅमिलीमध्ये एका आमच्या फॅमिली मेंबरला सुसाईड करताना बघितलं. त्यांना TB झालेला, ट्यूब ब्लॉक होते आणि त्यावेळेस तर IVF पण होते. त्याच वेळेस मी डिसाईड केलेलं होतं की इन्फर्टिलिटी, बाळ न होणं, कदाचित खोकला झाला, ताप आला, काही आला, ती गोष्ट काही दिवस राहिली तरी चालली जातं. पण कोणत्या स्त्रीला जर बाळ होत नसेल हे तिच्यासाठी, तिच्या आयुष्यभरासाठी तो एक स्टिग्मा असतो. सर्व सोसायटी तिला त्रास देतं. सो ते एक रिझन होतं की मी लहानपणीच डिसाईड केलं की मी डॉक्टरच होणार आणि इन्फर्टिलिटी स्पेशलिस्टच होणार. डॉक्टर झाला, शिक्षण घेतलं आणि मग पुढे फर्टिलिटी सेंटर बद्दल. बेसिकली मी म्हणजे माझं एज्युकेशन ओके इंडियामध्ये पण झालंय आणि इंडियाच्या बाहेर पण झालेलं आहे. सो मी स्पेनमधून इन्फर्टिलिटी स्पेशलिस्टचं मास्टर डिग्री घेतलेली आहे. त्यानंतर मी काही कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये होते. मला लॅग दिसला, म्हणजे आम्ही जर एम्प्लॉई असू तर कदाचित मला रेस्ट्रिक्शन्स आहे. आय थिंक तुला पण रेस्ट्रिक्शन असेल. तर या सर्व गोष्टीमुळे मला वाटलं की कुठे ना कुठे प्रॉब्लेम होत आहे. जितकी मी मदत लोकांची करायला पाहिजे, कधी गरीब पेशंट येतात, नसतात का त्यांच्याकडे पैसे. तुला माहित आहे माझ्याकडे असेही पेशंट असायचे जे म्हणायचे, डॉक्टर 10 वर्ष झाले मी पैसे जमवले, आता आमची ट्रीटमेंट करा. त्यावेळेस इतकं बेकार वाटायचं की आपण कधी कधी यु नो लग्नामध्ये आपण खर्च करून टाकतो आणि त्या बिचाऱ्यांना 1 ते 1.5 लाख रुपये जमा करण्यासाठी त्यांना 10 वर्ष लागतात. आय थिंक तो एक माझ्यासाठी ट्रिगरिंग पॉईंट होता की ऍज अ डॉक्टर मी स्वतःचे सेंटर चालू करायला हवे, तेव्हा कदाचित मी लोकांची जास्त मदत करू शकेल. आजकाल फर्टिलिटी इज व्हेरी कॉमन, म्हणजे हा प्रॉब्लेम खूप कॉमन झालाय, ज्यामुळे आपण असंही ऐकतो की मला कन्सीव्ह होत नाहीये, मला प्रॉब्लेम येतोय, सक्सेसफुल होते. आय वुड लाईक टू नो अबाउट सच केसेस किंवा काय इम्पॅक्ट पडतो ह्या ट्रीटमेंटचा. आता आपण इन्फर्टिलिटी खूप ऐकतोय ओके, कॉमन झालेलं आहे. आता याचे रिझन आहे, मॅरेजचं जे एज आहे ते वाढलेलं आहे. आपल्याला 3 जनरेशन होऊन गेल्या. एक होते आपल्या आई बाबांची जनरेशन जे लग्न करायचे 19 वर्ष 20 वर्षाला, 20-22 वर्षामध्ये त्यांना बाळ व्हायचे. नंतर आलो आपण लग्न लेट चालू केले आणि लग्न केल्यानंतर आपल्याला करिअरमध्ये स्टेबिलिटी हवी आहे आपल्याला, बिलकुल. आणि ते झाल्यानंतर नंबर येतो आपल्या बेबींचा. बट या सर्व याच्यामध्ये एज वाढत आहे, करेक्ट ओके, लाईफस्टाईल फॅक्टर्स वाढत आहेत, त्याच्यामुळे आज प्रॉब्लेम यायला लागलेला आहे. 30+ मध्ये फिमेलची फर्टिलिटी पोटेन्शियल कमी होतो. नॉट ओनली फिमेल, मेलचा पण. म्हणजे आजकाल आम्ही बघतोय आहे की इवन 50-50% इज मेल अँड फिमेल फॅक्टर इनफर्टिलिटी. व्हेरी कॉमन की आजकाल इवन मेल फॅक्टर, फिमेल फॅक्टर आणि ऑब्व्हियसली आपण जर कंबाईन याच्यातले आहोत तर बोथ फॅक्टर इन्फर्टिलिटी इज न्यू एरा. म्हणजे असं मी बघत खूप रेअरली बघते की यु नो फक्त फिमेलमध्ये काहीतरी फॅक्टर आहे आणि मेलचं सर्व छान आहे. बिकॉज आपण आपले लाईफस्टाईल दोघांना पण इम्पॅक्ट करतो, एन्व्हायरमेंटल फॅक्टर, केमिकल्स, आपण जो एक्सपोजर आपल्याला केमिकल्सचा आणि सर्वांचा होता आणि एज दोघांसाठी पण. बिकॉज आजकाल हार्डली 2-3 वर्षाचा गॅप असतो, आपण खूप काही गॅप पण नसतो. सो हे सर्व फॅक्टर आहे ज्याच्यामुळे इन्फर्टिलिटी वाढत आहे. सोबत जर सर्वांनी स्वतःच्या बॉडी बद्दल एज्युकेशन घेतलं, म्हणजे जर आपण 25 वर्षाचं झालोय, फर्टिलिटी टेस्ट असतात ज्याच्याने आम्ही डॉक्टर्स तुम्हाला ऍडवाइस करू शकतो की यू कॅन पोस्टपोन युअर प्रेग्नन्सी टिल 5 इयर्स 6 इयर्स ऑर यू हॅव टू प्लॅन अर्ली ओके. बट त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्टला भेटायला तर हवं ना. प्रॉब्लेम हेच होतो की सर्वजण माझ्यापर्यंत येतात जेव्हा प्रॉब्लेम खूप वाढलेली असते. नो डाऊट जे तू बोलले की जेव्हा अशा केसमध्ये जेव्हा आम्ही त्यांची प्रेग्नन्सी अचीव करतो आणि त्या फिमेलच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना, कदाचित दॅट इज समथिंग जे मला मोटिवेशन देतं आणखी काम करायला. क्या बात आहे. जर का कपल्सना ही गोष्ट वेळेत ओळखायची असेल तर ती कशी ओळखावी आणि त्यासाठी काय करायला हवं. प्रत्येक कपलनी लग्न झाल्यानंतर हनीमूनला जायच्या अगोदर डॉक्टरला भेटायला हवं.
त्यांनी त्यांची बेसिक इन्व्हेस्टिगेशन करायला हवं. डॉक्टर तुम्हाला स्वतः सांगेल की तुमच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, आणि नसेलच प्रॉब्लेम तर आम्ही म्हणजे कोणीच ट्रीटमेंट नाही करत ग. सो बेसिकली सर्वांनी लग्न झाल्यानंतर डॉक्टरला व्हिजिट करायचं, याला आपण यु नो प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग म्हणतो. त्यांनी आम्हाला कळतात कपल मला विचारू शकता डॉक्टर किती वर्ष आम्ही प्लॅन नाही करायचा. प्लॅन करण्यासाठी एव्हरीबडी इज रेडी, पण किती वर्ष पुढे नाही करायचा हा जो प्रश्न आहे हा कोणाच्या मनात येत नाही. आणि मग आपल्याला पण हा विचार न केल्यामुळे देखील अनेकदा उशीर होतो. बिलकुल. त्यामुळे दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल अँड अ व्हेरी इम्पॉर्टंट टिप दॅट यु नो डॉक्टर मॅम हॅज गिव्हन अस. यू सेड की यु नो अनेक लोक येतात की 10-10 वर्ष सेव्हिंग्स करतात, आणि ऑब्व्हियसली वी ऑल नो दॅट यु नो की आय व्ही एफ इन्फर्टिलिटी जी हा जो प्रॉब्लेम आहे इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. त्याची ट्रीटमेंट खूप एक्सपेन्सिव्ह आहे. नो इट्स नॉट एक्सपेन्सिव्ह. तुझा आयफोन कितीला? 1.5 लाख आला है ना. कॅन यू इमॅजिन, मी लोकांना 1.5 लाखामध्ये बेबी देते, तुला वाटतंय एक्सपेन्सिव्ह आहे? नो इट्स नॉट. ओके, इतका सिम्पल आहे. आपल्याला ना आयफोनचा खर्च काही वाटत नाही, बिकॉज तो आपण शो ऑफ करू शकतो. बट तेच बेबी जर तुम्हाला होत नसेल आणि तुम्हाला जर ट्रीटमेंट करून तुम्हाला माहीत आहे, डॉक्टर सांगताय तुम्हाला की तुम्ही अर्ली ट्रीटमेंट केलं तर तुमच्याकडे ती गुड न्यूज येऊ शकते, तेव्हा आपण पैशाचा विचार करतो. सपोज मी आज 34 इयर्सची आहे. ओके, आय एम करिअर ओरिएंटेड, आय हॅव 1 बेबी, बट मला जर सेकंड बेबी हवा आहे तर वाय नॉट आय विल चूज ऑप्शन ऑफ माय एम्ब्रियो फ्रीझिंग. ओके, तर मी माझा सेकंड बाळ मला वाटते त्या टाइमला, कारण ॲज अ डॉक्टर इफ मला आणखी लोकांची मदत करायची आहे तर त्या केस, बट त्या मदतच्या ह्याच्यामध्ये मी माझ्या फॅमिलीला तर कॉम्प्रोमाइज नाही करू शकत, मी माझ्या बेबीला कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. सो आपल्याकडे हा पण तर ब्युटिफुल ऑप्शन आहे. इवन सर्व सेलिब्रिटीज, प्रियंका चोपडा किती ओपनली आजकाल सांगायला लागलेले आहेत. सो त्यांनी सुद्धा अगदी वयाच्या 25व्या वर्षी ते एक फ्रीझिंग करायचे. सो एज इज जस्ट नंबर हे आपण बोलतोय, बट ॲटलीस्ट माझ्या फर्टिलिटी ट्रीटमेंटसाठी ते नाही आहे. हा, यू कॅन कन्सिव्ह ॲट द एज ऑफ 40, पण जर तू तुझे एग्स फ्रीज केलेले असेल तर डॉक्टर तर तुला 45 इयर्समध्ये पण बेबी देऊ शकतं. सो प्रत्येकाने हे आता तरी मला वाटतं की डोळे थोडेसे ओपन करण्याची गरज आहे, की दिस इज नॉट समथिंग की आपण काहीतरी फॅन्सी आहे. जर आज सपोज मी आय व्ही एफ केलं तर मी जर माझ्या 10 फ्रेंडला एज्युकेशन दिलं तर कदाचित त्या 10 मधले एकीच्या डोक्यामध्ये जो सुसाइडल थॉट येणार आहे आपणच कदाचित तो प्रिव्हेंट करू शकू. सो इट्स अवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी की आपण एकमेकांशी आपली स्टोरी शेअर करायला पाहिजे, आपण त्यांना सांगायला पाहिजे की काही प्रॉब्लेम असेल ना तर आम्ही आहोत तुझ्यासोबत. बट ऍटलीस्ट तू एक स्टेप तर समोर घे स्वतःच्या फर्टिलिटीसाठी, स्वतःच्या यु नो आई होण्याच्या स्वप्नासाठी. इन्फर्टिलिटी होण्याची कारणं काय असतात? ओके, फर्स्ट इज एज, सेकंड युअर लाईफस्टाईल. स्मोकिंग ड्रिंकिंग इज टू कॉमन नाउ डेज. ओके, स्मोकिंग कॅन्सर नंतर देणार, फर्स्ट तो इन्फर्टिलिटी देणार. सो आपणच आपली लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवणं, वेट कंट्रोल ठेवणं, आपल्या खाण्यावर लक्ष ठेवणं. सो प्रत्येकाने आपल्या लाईफस्टाईल आणि एज हा फॅक्टर, आजच्या ह्याच्यामध्ये मेजॉरिटी एज फॅक्टरमुळे जास्त इन्फर्टिलिटी आम्हाला दिसून येत आहे. आपण सुद्धा यु नो इतकं स्ट्रेसमध्ये जगतोय, थोडासा टाईम आपण आपल्या फॅमिलीसाठी स्वतःसाठी द्यायला पाहिजे. ॲटलीस्ट वर्क कामावरून आल्यानंतर एक तास तरी आपण शांततेमध्ये राहायला पाहिजे, टाईमवर जेवायला हवं. यु नो तुम्ही काय खाताय, काय करताय, याच्यावर तुम्ही फोकस करायला हवं. या सर्व कलेक्टिव्ह, इन्फर्टिलिटी हा एक किंवा दोन प्रॉब्लेममुळे येत नाही आहे, हे कलेक्टिव्ह आहे. सर्वांनी चेंज व्हायला हवं जर आपल्याला इन्फर्टिलिटीला चेंज करायचं. सो लाईफस्टाईल प्लेज द मेजर रोल इन दिस, आणि त्यामुळे त्याची जर का तुम्ही खूप आधीपासून काळजी घेतली तर ह्या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही दूर राहू शकता. आणि प्रॉब्लेम झालेच तर त्याला प्रॉब्लेम न समजता त्यावर सोल्युशन देण्यासाठी डॉक्टर्स आहेत, एक्सपर्ट्स आहेत ज्यांच्याकडे तुम्ही येऊ शकता. नाव आय वुड लाईक टू नो की आता हे इतकं सुंदर यु नो सेंटर आहे, फ्युचर काय आहे, काय प्लॅन्स आहेत पुढचे? सो बेसिकली माझे पण पेशंट मला म्हणायचे की डॉक्टर तुम्ही बाणेरमध्ये, मी नागपूरची आहे मेजॉरिटी, किती वेळ माझ्याकडे माझ्या नागपूरचे विदर्भातले पेशंट येतात, आमच्याकडे मुंबईचे, बिकॉज माझं पोस्ट ग्रॅज्युएशन मुंबईला झालं तर मुंबईचे पण पेशंट येतात. बट सर्व पेशंट म्हणतात डॉक्टर तुम्ही
म्हणजे आम्ही सर्वांना सांगू शकत नाही. आम्ही आलो, आमची मदत झाली, पण आमच्या ना घरा साईडला आणखी 10 लोक आहेत, ते कोणाकडे जातच नाही, त्यांना प्रॉपर एज्युकेशन मिळत नाही आहे, त्यांना प्रॉपर डॉक्टर्स मिळत नाही. सो नाऊ वी आर, म्हणजे आम्ही आणखी एक स्टेप फॉरवर्ड घेतो आहे. आम्ही आमचे सेंटर एक्सपान्शनच्या फेजमध्ये आहो, जे कदाचित तुम्हाला लवकरच कळेल. वाव. सो किमान आता पुण्यातल्या लोकांना कळलं की बाणेरमध्ये एक सेंटर आहे आणि लवकरच पुण्यातही अजून एक ब्रँच ओपन होणार आहे आणि इतर ठिकाणी पण तुम्ही जाऊ शकणार आहात. त्यासाठी वी आर क्युरियस टू नो द प्लेसेस. आता तुम्हीच म्हणालात की दर 10 मिनिटाला आपल्याला आता हे सेंटर्स दिसतात. वाय इट इज डिफरंट दॅन अदर सेंटर्स? ओके, फर्स्ट इज डॉक्टर पल्लवी. ओके. कधी कधी काय होतात ना, पेशंटला डॉक्टर्स ट्रीटमेंट ऍडवाईस करतात किंवा इन्व्हेस्टिगेशन ऍडवाईस करतात, पण ते कशासाठी गरज आहे ते माहीत नसतात. त्यामुळे माहिती आहे काय होतात, त्यांना तो सिरियसनेस कळत नाही. जसं आज आपण गप्पा मारल्या, ओके, त्यावेळेस कदाचित मला वाटते आज तुला AMH बद्दल कळलं. करेक्ट. ओके, तुला कदाचित एग फ्रीझिंग, एम्ब्रिओ फ्रीझिंग बद्दल कळलं. सो इन फेमकेअर फर्टिलिटी आम्ही लोकांना एज्युकेशन देतो, ओके, सो दॅट ते त्यांच्यासाठी त्यांचे डिसिजन घेऊ शकत. सेकंड, ट्रान्सपेरन्सी. आमचा पेशंट इथे त्यांना त्यांच्यासोबत जेही होत आहे ते एकदम क्लिअर माहीत असते, इन्क्लुडिंग फायनान्शियल काउन्सिलिंग, त्यांच्या ट्रीटमेंटबद्दलचं. हां, थोडासा वेटिंग टाईम असतो, बट जेव्हा डॉक्टर तुम्हाला पर्सनली टाईम देतो आहे तर थोडा तर वेटिंग टाईम असेल ना. अँड थर्ड इज अवर ट्रीटमेंट सक्सेस रेट. ओके, हां, आपला सक्सेस रेट चांगला आहे बिकॉज पेशंट इथे ट्रीटमेंट करायला येत नाही, तो इथे ॲज अ फॅमिली येतो. ओके, माझ्यापेक्षा जास्त माझ्या पेशंटला माझ्यावर ट्रस्ट असतो की डॉक्टर आम्ही तर बाळ इथून घेऊन जाणार. हा जो अप्रोच असतो ना पेशंटचा, कदाचित तो आम्हाला बाकीच्यांपासून थोडंसं वेगळं करतं. ओके, आम्ही इथे फॅमिलीज बनवतोय, आम्ही इथे ट्रीटमेंट करत नाही आहे. आज माझ्याकडे 1000 जास्त फॅमिलीज माझ्या आहे. वाव. सो एक्सटेंडेड फॅमिली म्हणजे केवढी फॅमिली आहे यांची. असं आहे, डॉक्टर पल्लवी यांची जर्नी देखील आज फारच इन्स्पायरिंग वाटली मला. आणि थँक्यू फॉर टॉकिंग टू अस. बजाते रहो.